आगामी नागपुर विभाग शिक्षक मतदान संघ के चुनाव के लिए कांग्रेस के उम्मीदवार प्राध्यापक अनिल शिंदे ने सोमवार जिला चुनाव निर्णय अधिकारी तथा जिलाधिकारी आशुतोष सलील इनकी ओर नामांकन पत्र दाखिल किया है। इसी सिलसिले में पत्रकार परिषद आयोजित की गई थी। पत्रकार परिषद में प्राध्यापक अनिल शिंदे ने अपनी कार्य प्रणाली का परिचय उपस्थितों को देते हुए चुनाव संदर्भ में अपनी भूमिका स्पष्ट की। इस समय उम्मीदवार प्राध्यापक अनिल शिंदे इनके साथ ही गढ़चिरौली जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष पूर्व विधायक भोसले, चंद्रपुर जिला कांग्रेस कमेटी अध्यक्ष प्रकाश देवतले, डॉक्टर सुरेश महाकुलकर, शहर अध्यक्ष नंदू नागरकर, नंदू खनके, श्री खत्री सर आदि की उपस्थिति रही। शिक्षकांच्या समस्या सुटल्या पाहिजे हीच आमची भूमिका आहे। ज्या जे जे प्रश्न शासनाच्या धोरणामुळे किंवा शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे जे प्रश्न निर्माण झाले पाहिजे आहेत ते प्रश्न सुटले पाहिजे, ज्यासाठी आम्ही जो आंदोलनाचा किंवा इतर निवेदनांचा जो मार्ग अवलंबला पण ते प्रश्न अजूनपर्यंत प्रलंबित आहे, ते सुटले नाही। आणि हे प्रश्न विधान परिषदेच्या माध्यमातून विशेषतः ज्या लोकांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो ते त्यांचं कर्तव्य ठरतं की त्यांनी जाऊन विधान परिषदेमध्ये शासनाकडून वेळोवेळी आपले शिक्षकांचे प्रश्न सोडवून घेतले पाहिजे। विजयाची काय खात्री आहे या मतदारात? आम्हाला विजयाची 100% खात्री आहे, कारण आमचे संबंध चारही सहाही जिल्ह्यामध्ये तळागाळापासून पहिल्या याच्यापासून आमचे संबंध आणि आमची भूमिका त्यांना मान्य असलेली।